शैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीने लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा 9वा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा 3 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे। ही माहिती एका पत्रकार परिषदेत देण्यात आली। वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या वतीनं गेल्या 8 वर्षांपासून वीरशैव लिंगायत समाजातील सर्व पोटजातींचा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा आयोजित केला जातोय। यंदाच्या वर्षी देखील 3 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10 वाजता सोलापुरातील हुतात्मा स्मृती मंदिर इथं या राज्यस्तरीय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून हा यंदाचा 9वा राज्यस्तरीय वधूवर मेळावा असणार आहे। आतापर्यंत सुमारे 4,046 वधूवरांनी नोंदणी केली असून आज मिती 70% वधूवरांशी विवाह जुळली आहेत। आज वधूवर परिचय मेळावा ही काळाची गरज बनली असून ती ओळखून एकाच छताखाली अनेक वधूवरांना एकत्रित आणून पालकांचा वेळ पैसा आणि श्रम वाचविण्याबरोबरच योग्य जोडीदार मिळण्यासाठी वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या माध्यमातून प्रयत्न केला जातोय। दरम्यान 9वा राज्यस्तरीय वधूवर परिचय मेळावा हा ज्येष्ठ मार्गदर्शक ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असून स्वागताध्यक्षपदी निवृत्त सहायक पोलीस आयुक्त दीपक अर्वे हे राहणार आहेत। कार्याध्यक्ष डॉक्टर प्रवीण पटणे हे राहणार असून सहकार्याध्यक्ष म्हणून वीरेंद्र हिंगमिरे हे या मेळाव्याचे नियोजन करणार आहेत। दरम्यान 9व्या राज्यस्तरीय वधूवर मेळाव्यासाठी आतापर्यंत 100 वधूवरांनी कुंभारवेस इथल्या वीरशैव लिंगायत प्रतिष्ठानच्या कार्यालयात नोंदणी केली असून विवाह इच्छुक उपवर वधूवरांनी आपली नावं लवकरात लवकर नोंदवावीत असं आवाहन यानिमित्त प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजशेखर विजापुरे यांनी केलं आहे। याप्रसंगी सिद्धय्या स्वामी हिरेमठ, सुदीप चाकोते, केदारनाथ उंबरजे, महिला आघाडी अध्यक्ष सुचित्रा थळंगे, प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रशांत धुमा, सहसचिव सुनील शरणार्थी, जगदीश पाटील, दीपक अर्वे, इरप्पा सालक्के, डॉक्टर प्रवीण पटणे आदींची उपस्थिती होती। अडीच ते 3 हजार लोक त्या ठिकाणी अपेक्षित आहेत। 700-800 वधू आणि 600-700 वर असं साधारण 1.5 हजार लोकांचं नोंदणी त्या ठिकाणी होत असते। तर या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वधूवर आणि वधूवरांसोबत कोण असतील त्यांचे अध्यक्ष त्यांच्यासाठी आपण मोफत तिथं चहा, नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था आपण त्या ठिकाणी प्रतिष्ठानच्या वतीने